आहोत आणि पांडुशुभ्र लाडू येण्यासाठी काय केलं पाहिजे आणि चाचणी कशा पद्धतीने घेतली पाहिजे, साखरेचे प्रमाण किती घेतले पाहिजे ते डिटेल मध्ये आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे. आणि आज आपण ओल्या नारळाचे लाडू बनवणार आहोत. तर चला मग आपण आता काय काय साहित्य घेतलेले आहेत आणि लाडू कसे बनवायचे ते पाहूया. ओल्या नारळाचे लाडू बनवण्यासाठी येथे आपण पॅन मध्ये 1/2 चम्मच साजूक तूप घेऊया. ओल्या नारळाचा येथे आपण बारीक किस करून घेतलेला आहे. तर या वाटीने आपण परफेक्ट प्रमाण घेणार आहोत. तर 1/2 वाटी आपण आता ओल्या नारळाचा किस पॅन मध्ये टाकूया. ओल्या नारळाचा आपण आता किस परतून घेऊया. जोपर्यंत यामध्ये पाणी आहे तोपर्यंत परतून घ्यायचा आहे आणि परतून घेत असताना गॅस हा स्लो फ्लेमवरच ठेवायचा आहे. ओल्या नारळाचा किस आता एकदम ड्राय झालेला आहे. तर यामध्ये आपण आता साखर घालूया. ज्या वाटीने आपण खोबऱ्याचा किस मोजून घेतलेला आहे त्याच वाटीने आपण 1/2 वाटी येथे आपण साखर घेतलेली आहे. हे प्रमाण एकदम परफेक्ट आहे. वाटीचे प्रमाण येथे घेतलेलं आहे त्यामुळं साखर ही कमी जास्त बिलकुलही होत नाही. मोजून घेतल्याच्या नंतर ही साखर आता पूर्णपणे आता विरघळलेली आहे. तर याची आपल्याला चाचणी घ्यायची आहे. थोडीशी चाचणी दिसायला लागली की नंतर गॅस बंद करायचा आहे. नारळाचा किस परतून आता आपल्याला 10 मिनिटं झालेले आहे. तर 10 मिनिटाच्या नंतर आपली ही चाचणी तयार झालेली आहे. चिकट चिकट असा हाताला लागायला लागलेला आहे त्यामुळं आपण आता लगेच गॅस बंद करून घेऊया. नारळाचा किस हा गरम असताना याचे लाडू बांधून घ्यायचे आहे आणि गरम गरम असताना याचे लाडू बांधल्याच्या नंतर व्यवस्थित बांधता येतात. तर अशा पद्धतीने आपला लाडू बांधून झालेला आहे. तर अशाच पद्धतीने आपण आता सारे लाडू बांधून घेऊया. ओम साईराम. नवीन एका व्हिडिओमध्ये मी रुक्मिणी तुमचं अगदी मनापासून स्वागत करीत आहे. तर आज श्री गणेश जयंती आहे आणि आज श्री गणेश जयंती 2024 मध्ये फेब्रुवारी मंगळवारी आलेली आहे. आणि योगायोग असा आहे की आज अंगारखी योग पण आहे आणि विनायक चतुर्थी पण आहे. आणि ज्यांना उपवास धरायचा आहे अशा लोकांसाठी मंगळवार पण आहे त्यामुळं त्यांनी आजपासूनही उपवास धरला तरी चालेल. तर आपल्या घरामध्ये कोणतीही पूजा असेल तर अशा वेळेस आपण गणपती बाप्पाची सर्वात आधी पूजा करून घेतो आणि त्यानंतर दुसऱ्या पूजेला सुरुवात करतो. तर आज गणेश जयंती आहे त्यासाठी आपण गणेश जयंतीच्या दिवशी कशा पद्धतीने पूजा केली जाते आणि गणेश बाप्पाची ही पूजा ही केली पाहिजे कारण की विद्येचे दैवत आहे गणेश बाप्पा. आणि इकडे ओमची मज्जामस्ती चालू आहे. आई बोलते म्हणून आईला मध्येच डिस्टर्ब करायचं. हाय डा बेटा, आईला डिस्टर्ब करतोस तू. आता तुझं काय मध्येच तर आपल्याला पूजा मांडायची आहे त्यासाठी इथं काहीतरी तयारी चालू आहे. काय करतात तुम्ही? अरे काय नाही, गणेश बाप्पा थोडा नवीन पाठ बनवायचा आहे. आपल्याकडे सध्या टाइम नाही, नंतर ठरलंय. गणेश बाप्पाची आज आपण पूजा कशा पद्धतीने करणार आहोत. चला मग आपण आता काय काय साहित्य घेतलेले आहे ते पाहूया आणि मग पूजेला सुरुवात करूया. तर आपल्याला कलश पूजा मांडायची आहे. इथं आपण कलश घेतलेला आहे, त्यामध्ये फ्रेश पाणी घेतलेलं आहे आणि इथं नारळ पण आणलेलं आहे आणि इकडं सुपारी 1 रुपयाचे कॉईन आणि त्यानंतर नागिनीचे पानं, काही फुलं गणपती बाप्पासाठी आपण इथे दुर्वा पण घेतलेले आहेत. आणि गणपती बाप्पाचा आपल्याला अभिषेक करायचा आहे त्यासाठी आपण इथे पाणी पण घेतलेलं आहे आणि दूध आणि दही घेतलेलं आहे. तर गणपती बाप्पाचा आपल्याला अभिषेक बी करायचा आहे. आणि प्रसादासाठी आपण इथे ओल्या नारळाचे लाडू बनवून घेतलेले आहेत. त्यानंतर आपण फळं बी घेतलेले आहेत आणि खोबरा आणि गुळाचाही नैवेद्य आपण इथे घेतलेला आहे. पूजेमध्ये आपल्याला तांदूळ लागतील, त्यानंतर अगरबत्ती, कपूर, हळदी, कुंकू आणि साखर. कोणतीही पूजा मांडण्याच्या अगोदर सर्वप्रथम आपण स्वस्तिक काढून घ्यायचं आहे. स्वस्तिकवरती हळदी, कुंकू, त्यानंतर अक्षता टाकून घ्यायच्या आहेत. तर आपण आता जे स्वस्तिक काढून घेतलेलं आहे त्या स्वस्तिकवरती आपण पाट ठेवूया आणि पाटावरती आपण लाल वस्त्र घ्यायचे आहे. तर आपण आता गणपती बाप्पाचा अभिषेक करूया. गणपती बाप्पाचा अभिषेक करत असताना ओम गण गणपते नमः असे बोलायचं आहे आणि त्यानंतर पाण्याने, पंचामृते आणि दुधाने अभिषेक घालायचा आहे आणि स्वच्छ पाण्याने आपण आता गणपती बाप्पाला धुवून घ्यायचं आहे.
तर गणपती बाप्पाचा अभिषेक झाल्याच्या नंतर सर्वप्रथम आपण दिवा प्रज्वलित करून घेऊया आणि त्यानंतर आपण अगरबत्ती ही लावून घ्यायची आहे। तर आपण आता अगरबत्ती साईडला ठेवूया। तर आपण आता गणपती बाप्पाची स्थापना करूया। त्यासाठी आपण इथे नागिनीचे दोन पानं घेतलेले आहे। त्या पानावरती आपण आता अक्षदा ठेवूया। अक्षदा हाताने थोडक्यात दाबून घ्यायचे आहे। त्यानंतर आपण या अक्षदावरती हळदी कुंकू टाकायचं आहे। त्यानंतर आपण गणपती बाप्पाची स्थापना करायची आहे। गणपती बाप्पाला आपण आता चंदन लावूया। त्यानंतर हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे। गणपती बाप्पाला आपण आता फुलं वाहून घेऊया। तर गणपती बाप्पाला जास्वंदाचं फूल खूपच प्रिय आहे। तर आपण आता सर्व फुलं वाहून घेऊया। त्यानंतर आपण गणपती बाप्पाला येथे दुर्वा बनवून घेतलेल्या आहेत। 21-21 अशा दोन जुड्या बनवून घेतलेल्या आहेत दुर्व्याच्या। तर अशा पद्धतीने गणपती बाप्पाची स्थापना झालेली आहे। त्यानंतर आपण या धाग्याला हळदी कुंकू लावून घेतलेला आहे। कॉटनचा धागा गणपती बाप्पाला वाहूया। कलश पूजा करण्यासाठी येथे आपण काही तांदूळ घेतलेले आहेत। ते तांदूळ आपण आता पाटावरती टाकूया। तर आपला कलश हा व्यवस्थित बसण्यासाठी आपण आता हाताने आपण असा गोल आकार द्यायचा आहे आणि त्यावरती आपण आता कलश ठेवूया। कलशामध्ये आपण फ्रेश पाणी घेतलेलं आहे। त्यामध्ये आपण आता हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण यामध्ये तांदूळही टाकूया आणि 1 रुपयाचा कॉईन घेतलेला आहे तोही या पाण्यामध्ये आणि सुपारीही टाकायची आहे। त्यानंतर फुलेही वाहून घ्यायचं आहे। कलशाला आपण आता कुंकाचे 5 बोटं खालींवरती वढायचे आहेत। कलशामध्ये आपल्याला नारळ ठेवायचा आहे। त्यासाठी आपण या नारळाला हळदी कुंकू लावून घेऊया। तर आपण कलशामध्ये नागिनीचे 5 पानं घेतलेले आहेत ते ठेवायचे आहे। जर तुम्हाला नागिनीचे पानं नाही भेटले तर आंब्याचे 5 पानं कलशामध्ये ठेवले तरी चालेल। तर अशा पद्धतीने आपण नागिनीचे पानं ठेवलेले आहेत। त्यानंतर आपण यामध्ये नारळ ठेवूया। तर अशा पद्धतीने आपण आता नारळ कलशामध्ये ठेवून घ्यायचं आहे। कलशामध्ये आपण नारळ ठेवून घेतल्याच्या नंतर परत आपण आता या नारळाला हळदी कुंकू लावूया आणि त्यानंतर आपण स्वतःलाही हळदी कुंकू लावून घेऊया। कलशावरती आपण आता फुले वाहून घेऊया। नारळावरती आपण जो कॉटनचा हार बनवून घेतलेला आहे तो घालूया। तर अशा पद्धतीने आपण आता हार घालून घेतलेला आहे। तर आपली कलश पूजा ही मांडून झालेली आहे। त्यानंतर गणपती बाप्पाची ही स्थापना झालेली आहे। गणपती बाप्पाला प्रसादासाठी येथे आपण ओल्या नारळाचे लाडू बनवलेले आहे। त्यानंतर आपण येथे काही फळं घेतलेले आहेत प्रसादामध्ये। त्यानंतर आपण खोबरं आणि साखरे गुळाचाही नैवेद्य घेतलेला आहे तोही आपण आता पाटावरती ठेवूया। तर अशा पद्धतीने आपली ही पूजा मांडून झालेली आहे। तर आपण आता पाटावरती काही फुलं ठेवूया। पूर्ण पूजा मांडून झाल्याच्या नंतर आपण आता पाटाभोवताली रांगोळी काढून घेऊया। तर तुम्ही म्हणत असाल की पूजा झालेली आहे त्यानंतर ही रांगोळ काढत आहे, परंतु पूजा मांडत असताना ही रांगोळी पुसली जाते, त्यामुळं लास्टलाही इथे मी रांगोळी काढत आहे। तर मला जशी रांगोळ जमते तशी मी आता रांगोळी काढून घेत आहे। त्यानंतर आपण येथे शिक्का घेतलेला आहे। तर आपण आता पूर्ण रांगोळी काढून घेऊया। तर आपली आता पूर्ण रांगोळी काढून झालेली आहे। तर संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत। तर आपण आता सर्व दिवे लावून घेऊया। ओ माता दे बाप्पा करतो है ना बाबू। अरे वा 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 दे बाप्पा करणार रे है ना। खेळून पण लवकर आला दे बाप्पा करायसाठी। पूजा करायला हा छान दिसते ओमला टोपी सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न निर्विघ्न कुरमे सर्व
कार्य कार्य सर्वसा सर्वसा जय श्री गणेशाय नमः। जय श्री गणेशाय नमः। तर अशा पद्धतीने मागी गणेश जयंतीची आपली इथे पूजा करून झालेली आहे। तर गणपती बाप्पाची ही धातूची किंवा पाषाणीची किंवा मातीच्या मूर्तीची पूजा केली जाते। प्राण प्रतिष्ठा करून मूर्तीमध्ये दैवत्य आणले जाते आणि चौरंगावरती गणपती बाप्पाची मूर्ती स्थापित करून शुद्ध पाण्याने दुधाने आणि दह्याने गणपती सह महादेव पार्वती गौरी नंदी कार्तिक सह सहकुटुंब पूजा विधी पूर्वक करावी। गणपतीला प्रिय असणारे जास्वंदाचे फुले आणि दुर्वा वाहावे। गणपती बाप्पाचा अर्थ शीर्षक पठण करून गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवायचा। गणेशजी चंद्रदर्शक निवित मानले जाते। या रात्री चंद्रदर्शन केल्याने माणसाची प्रकृती ही बिघडली जाते अशी धारणा आहे। या दिवशी सकाळी चंद्र उगताच गणेशजीने नराने नराधनाच्या राक्षसाचा वध करण्यासाठी कश्यपाच्या कुटुंबामध्ये विनायक नावाने अवतार घेतला। म्हणून ही विनायक चतुर्थी जास्त प्रसिद्ध आहे। तर मागी गणेश उत्सव अशा पद्धतीने आपण साजरा केलेला आहे आणि गणपती बाप्पाला तिळाचा नैवेद्यही दाखवायचा आहे। तर आपण आता नैवेद्य दाखवलेला आहे। तर आपण इथे पूजा मांडलेली आहे, आपली पूजा पण झालेली आहे आणि सकाळ धरणा विधवांनी पण उपवास धरलेला आहे आणि आपण आता नैवेद्याचं ताट ठेवलेलं आहे। तर आपण आता सर्वजण जेवण ही करूया। सर्वांना गणेश जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। खास करून आपल्या महाराष्ट्रामध्ये याला माघी गणेश जयंती म्हणतात, माघी गणेश चतुर्थी म्हणतात, आज योगायोग विनायक चतुर्थी पण आहे आणि अंगारकी योग पण आहे, अंगारकी योग पण आहे। कारण आज मंगळवार आहे, गणेश जयंती आलेली आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये गणेश स्थापना पण करतात खूप लोक। कुणी दीड दिवसाचा गणपती बसवतात, कुणी तीन दिवसाचा, कुणी सात दिवसाचा, सातव्या दिवशी विसर्जन करतात। आणि आम्ही नागपूरला असताना जिथे नागपूरमध्ये एक सुमारवाडा एरिया पडतो त्या एरियामध्ये 21 दिवसाचा मागी गणपती बसवला जायचा। खूप उत्साहात साजरा करतात। जे मागी गणपती बसवतात ते आपल्या येणाऱ्या गणेश उत्सवामध्ये गणपती बसवत नाहीत, पण काही लोक बसवतात। दोन्ही गणपती उत्सव खूप साजरे आणि थाटामाटात होतात। सर्वांना पुन्हा एकदा गणेश जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा। गणेश हा विद्येचं देवता मानले जातं आणि सर्वांनी गणेश गणपतीला बुद्धीचा देवता आहे। सर्वांनी खास कर मुलांनी खूप जोशाने गणेश स्थापनामध्ये पण खूप साजरे करतात, भाग घेतात। सर्वांना पुन्हा एकदा गणेश जयंतीच्या शुभेच्छा। जय श्री गणेशाय नमः।